तर आज आपला डे सेकंड आहे आणि डे सेकंड मध्ये आपण काहीतरी नवीन शिकणार आहोत. आणि डे फर्स्ट मध्ये आपण काय बघितलं तर सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट बघितले आणि वेगवेगळ्या सब्जेक्टना कोणकोणते टू व्हर्ब्स येतात ते पण बघितले. तर आज आपण बघूया पहिला टेन्स बघूया, सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? साधा वर्तमान काळ. सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. हे तुम्ही तुमच्या नोटबुकवर लिहून घ्या पण अगोदर समजून घ्या. बघा आता सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. आता साध्या वर्तमान काळाचा फॉर्म्युला काय, सूत्र काय? तर सब्जेक्ट, सब्जेक्ट म्हणजे कर्ता. आता कर्ते कोणकोणते आहेत जे वाक्याच्या सुरुवातीला येतात? ते आय, ही, शी, नेम, इट, डे, यू. ओके, हे काय? सब्जेक्ट म्हणजे कर्ता. त्यानंतर व्हर्बचा वापर करायचा. व्हर्ब म्हणजे क्रियापद. क्रियापद हे मराठी वाक्याच्या शेवटी असतं. त्यानंतर व्हर्बला एस किंवा येसचा वापर केला जातो. आता एस किंवा येसचा वापर कुठे केला जातो हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. आणि त्यानंतर प्लस ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे उरलेलं कर्म. आता सब्जेक्ट असतं ते वाक्याच्या कायम सुरुवातीला असतं, मी तुम्हाला सांगितलेले आहे. त्यानंतर व्हर्ब असतं ते वाक्याच्या मराठी वाक्याच्या शेवटी असतं, हे तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे. आणि त्यानंतर एस किंवा ई एस वापरायचं आहे प्रेझेंट टेन्स मध्ये. आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे राहिलेले शब्द, उरलेलं म्हणजे कर्म. आता एस आणि ई एस चा वापर कधी करायचा प्रेझेंट टेन्स मध्ये? तर त्या ज्यावेळी थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, म्हणजे मराठी वाक्यामध्ये ही, शी, नेम एखाद्या व्यक्तीचं नाव असेल किंवा इट असेल. आता इट म्हणजे ज्यावेळी एखादी वस्तू, एक वस्तू असेल किंवा एक प्राणी असेल त्यावेळी इटचा वापर केला जातो. ओके, थर्ड पर्सन सिंग्युलर असेल सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये साध्या वर्तमान काळामध्ये. ही, शी, नेम, इट असेल स्टार्टिंगला म्हणजे सब्जेक्ट, यापैकी कोणता एखादा सब्जेक्ट असेल तर त्यावेळी व्हर्बला प्रेझेंट टेन्स मध्ये फक्त एस किंवा ई एस चा वापर केला जातो. एस किंवा ई एस चा वापर केला जातो. एस किंवा ई एस चा वापर केला जातो. तर आता बघा, तुम्हाला याच्यामध्ये शंका असेल एस चा वापर कुठे केला जातो, ई एस चा वापर कुठे केला जातो. तर मी तुम्हाला सांगते एस चा वापर कुठे केला जातो आणि ई एस चा वापर कुठे केला जातो. तर पहिल्यांदा आपण बघूया ई एस चा वापर कुठे केला जातो. तर ई एस चा वापर कुठे केला जातो? तर ई एस चा वापर कुठे केला जातो? ज्यावेळी प्रेझेंट टेन्स मध्ये जर सब्जेक्ट हे आलेले असतील, ही, शी, नेम किंवा इट, यापैकी कोणता एक सब्जेक्ट आलेला असेल आणि व्हर्बच्या शेवटी म्हणजे व्हर्बचा शेवट म्हणजे क्रियापदाचा शेवट जर एस, एस एच, सी एच, एक्स किंवा झेड यातील कोणत्याही लेटर्सने झालं, बघा व्हर्ब आहे म्हणजे क्रियापद असतं, त्या क्रियापदाच्या शेवटी, क्रियापदाचा शेवट एस, एस एच, सी एच, एक्स आणि झेड यातील कोणत्याही लेटर्सने झालं तर त्यावेळी ई एसचा वापर करायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, वॉच आहे डब्ल्यू ए टी सी एच. आता या ठिकाणी बघा व्हर्बच्या शेवटी काय आलं? सी एच. मग त्यावेळी काय वापर करायचा? ई एसचा वापर करायचा. वॉचेस येणार, ई एसचा वापर करायचा. ओके, त्यानंतर पुढे बघा वॉश आहे, हे वॉश आहे व्हर्ब आहे, त्याला काय येतं? शेवटी एस एचचा वापर आला बघा, म्हणजे एस एच आलं. मग त्यावेळी काय वापरायचं? ई एसचा वापर करायचा. मग काय येणार? वॉशेस. ओके, मग अशा प्रकारे तुम्ही हे समजून घ्या ई एसचा वापर कुठे करायचा? ज्यावेळी व्हर्ब क्रियापद असतं प्रेझेंट टेन्स मध्ये. म्हणजे हे जर सब्जेक्ट यातील कोणत्याही एक सब्जेक्ट आला आणि व्हर्ब फॉर्म्स आहे आपले म्हणजे व्हर्ब क्रियापद आहे, त्या क्रियापदाचं शेवटचं जे लेटर्स आहे, शेवटचं यापैकी कोणतेही लेटर्स आलं एस, एस एच, सी एच, एक्स आणि झेड, व्हर्ब उदाहरण दाखवलेले आहे तुम्हाला, त्यावेळी ई एसचा वापर करायचा. आणि इतर सगळ्यांना एसचा तुम्ही वापर म्हणजे एसचा वापर केला जात. ओके, क्लिअर. आता पुढे आपण एक वाक्य बघूया. हे तुम्ही काय करा, तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल. मागील व्हिडिओ मध्ये तुम्हाला सब्जेक्ट ऑब्जेक्ट लिहून दिलेले आहेत. आता एक वाक्य बघूया बघा. रिया सिनेमा बघते. रिया सिनेमा बघते. आता हे वाक्य आहे बघा, रिया सिनेमा बघते. ओके, आता हे वाक्य प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. कारण काय? कारण तुम्हाला एक आयडिया सांगते, ज्यावेळी मराठी वाक्याच्या शेवटी जे व्हर्ब असतं त्या व्हर्बला जर त ची बाराखडी आली म्हणजे बघते, बघतो, बघतात, ओके, त ची कॅटेगरी आली, मग त्यावेळी ते वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्स असं ओळखायचं. म्हणजे एक नंबरचा टेन्स पहिला का कोणता टेन्स? त लागला, त समजून घ्या. त खाते, पिते, बोलते, देतो, देतात. ओके, त्यावेळी ते वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळात जातं. आता हे वाक्य तुम्हाला इंग्लिश मध्ये सॉल्व्ह करायचं आहे, मग ते वाक्य कसं येणार बघा. मग पहिले काय वापरायचं? सब्जेक्ट म्हणजे कर्ता. तसं कर्ता काय? रिया. ओके, कर्ता वाक्याचे कुठे असतो? स्टार्टिंगला असतो म्हणजे सुरुवातीला असतो. पर्सन, रिया, रिया
पहिले सब्जेक्ट त्यांचं काय वापरायचं आहे व्हर्ब. व्हर्ब म्हणजे क्रियापद. मग अशी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे व्हर्ब कुठे असतं, क्रियापद कुठे असतं वाक्याच्या कायम शेवटी. आता व्हर्ब काय बघा, बघते हे व्हर्ब आहे. ओके, बघते म्हणजे काय, वॉच. बघणे म्हणजे काय, वॉच. आता या ठिकाणी बघा, मग अशी तुम्हाला मी फॉर्म्युला दिलेला आहे, ज्यावेळी प्रेझेंट मध्ये वाक्याच्या सुरुवातीला ही शी नेम इट आलं, थर्ड पर्सन सिंग्युलर आले, ही शी नेम इट, त्यावेळी काय वापरायचं आहे, व्हर्ब ला एस किंवा एसचा वापर करायचा आहे. मग एस किंवा एसचा वापर कुठे करायचा हे पण मी तुम्हाला सांगितलं. आता या ठिकाणी बघा, वॉच सीएच आहे, मग त्यामुळे ईएसचा वापर करायचा, मग काय येणार, वॉचेस, रिया वॉचेस अ सिनेमा. ओके, रिया वॉचेस अ सिनेमा असं वाक्य होणार तयार. बघा पुन्हा एकदा सांगते, पहिलं सब्जेक्ट, त्यानंतर दोन नंबरचा शब्द आहे तो व्हर्ब वापरायचा, व्हर्ब मराठी वाक्याच्या कायम शेवटी असतो, आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय, राहिलेले शब्द, म्हणजे सिनेमा हे ऑब्जेक्ट झालं, मग ते शेवटी लिहिलं. ओके, एक पहिलं बघा, इंग्लिश वाक्य सोडवताना एक दोन आणि तीन असं सोडवायचं, एक दोन तीन. ओके, जर तुम्ही असं वाक्य सोडवलं एक दोन तीन तर ते वाक्य चुकणार. कसं सोडवायचं, एक दोन आणि तीन, रिया वॉचेस अ सिनेमा, हे प्रेझेंट टेन्सचं वाक्य झालं. ओके, आता अजून एक वाक्य बघूया दुसरं, हे बघा, हे तुम्ही लिहून घ्या. आता आपण नेम घेतलेलं, आता दुसरा सब्जेक्ट चेंज करूया. तो पुस्तक वाचतो. आता या ठिकाणी बघा, तो आलं, मग असं काय होतं, वाचते होत, बघते ते होतं. मी तुम्हाला सांगितलं ते काय, तची कॅटेगरी आली तर काय वापरायचं आहे, तर ते वाक्य एक नंबर वरचं समजायचं, म्हणजे हे काय आहे तुम्हाला ओळखण्यासाठी आहे. आता तो पुस्तक वाचतो, या ठिकाणी सब्जेक्ट काय, करता काय, तो म्हणजे काय, ही. मग ही असेल तर प्रेझेंट टेन्स मध्ये व्हर्ब ला एस किंवा ई एसचा वापर केला जातो. तो पुस्तक वाचतो, या ठिकाणी व्हर्ब वापरायचं आहे दोन नंबरला, तर व्हर्ब कुठे असतं म्हणून सांगितलं, वाक्याच्या कायम शेवटी. तो म्हणजे ही, नंतर काय, वाचतो. वाचतो म्हणजे काय, रीड्स. ओके, एस येणार, रीड्स, आणि काय येणार, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे शेवट मधला शब्द, म्हणजे राहिलेले उरलेलं कर्म. पुस्तक म्हणजे काय, बुक्स, सॉरी पुस्तक ना, ही रीड्स अ बुक. ओके, आता हे वाक्य बघा, पहिला शब्द सब्जेक्ट, त्यानंतर व्हर्ब वापरलं रीड्स, त्यानंतर अ बुक. ओके, ब्लॅकबोर्ड वरच दिसतंय ना. ओके, वाक्य बघा, पहिलं पुन्हा एकदा सांगते, पहिलं सब्जेक्ट, त्यानंतर दोन नंबरचा शब्द म्हणजे व्हर्ब, त्यानंतर ऑब्जेक्ट शेवटी येत. ओके, अजून एक वाक्य बघूया आपण, हे लिहून घ्या तुम्ही. पुढे बघा, ती भाज्या आणते. भाज्या अनेक वचन आहे, ती भाज्या आणते. ओके, ती भाज्या आणते, मग कसं येणार बघा, पहिलं सब्जेक्ट ती, ती म्हणजे काय, शी, नंतर काय येणार बघा, शेवटचा शब्द आणते, व्हर्ब आहे ना, आपल्याला दोन नंबरला व्ही व्हर्ब टाकायचं आहे, शी बी आर आय एन जी ब्रिंग्स, एस येणार. ओके, ही शी नेम इटला एस येतो. ओके, आणि जर ई एस चा तुम्हाला सांगितलेला आहे ते जरा लर्न करा व्यवस्थित, ई एसचा वापर कुठे केला जातो, ते व्हर्बला एस सी एच एस एच एक्स आणि झेड आलं, व्हर्ब लेटरचे म्हणजे व्हर्बच्या शेवटी लेटर्स हे आले तर त्याला ई एसचा वापर केला जातो. शी ब्रिंग्स व्हेजिटेबल्स. ओके, अनेक वचन आहे त्यामुळे एस व्हेजिटेबल्स. ओके, त्यानंतर बघा पुढे, पहिलं सब्जेक्ट वापरलं, नंतर व्हर्ब आणि नंतर ऑब्जेक्ट. आता त्यानंतर पुढे बघा, हे तुम्ही लिहून घ्या, तुम्ही काय व्हिडिओ पॉज करून लिहू शकता. आता आपण अजून दोन वाक्य बघूया. ओके, आता बघा, मी पैसे देते. आता हे वाक्य कसं येणार, मी पैसे देते, पहिलं काय आहे या ठिकाणी, मी म्हणजे काय. आता बघा, ही जी सगळी वाक्य झालेली आहे त्या सगळ्या वाक्याच्या शेवटी त ची बाराखडी म्हणजे त ची कॅटेगरी आलेली आहे, त्यामुळे समजून घ्या ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. तर मी पैसे देते कसं येणार, मी म्हणजे आय, नंतर काय येणार, व्हर्ब आय गिव, या ठिकाणी एस ई एस येणार नाही कारण सब्जेक्ट काय आय आहे. आय नंतर काय येणार, देते म्हणजे गिव आणि काय, मनी. आय गिव मनी. ओके, लिहू शकता ना, आय पहिला शब्द आय, नंतर देणे म्हणजे गिव आणि मनी.
पुढे बघा, तू कपडे धुते, मग कसं येणार तू म्हणजे काय? यू, तू म्हणजे यू. व्हॉट फ्रॉम सब्जेक्ट ऑब्जेक्ट तुम्ही तुम्हाला मी लिहून दिलेले आहे, ते जरा लर्न करा व्यवस्थित. तू म्हणजे काय? यू. आणि त्याच्यानंतर धुते म्हणजे वॉश, यू वॉश क्लोथ्स. ओके, यू वॉश क्लोथ्स. मग असं वाक्य येणार आहे. हे वाक्य तुम्ही लिहा, तुमच्यासाठी आहे. हे वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करा. ओके, आता याची कॅटेगरी कशी आहे बघा, हे जरा तुम्ही लिहून घ्या आणि हे ट्रान्सलेट करा दोन वाक्य. त्यानंतर पुढे बघा, आता बघा, मी देतो. ओके, त्यानंतर ती देते. त्यानंतर तो देतो. ओके, त्यानंतर तू देते. ब्लॅकबोर्ड वर दिसतंय ना लिहिलेलं. त्यानंतर आम्ही देतो. त्यानंतर ते देतात. त्यानंतर ते देतात, ते. आता हे कसं येणार सांगा बघूया. ते देतात. आता मी देतो म्हणजे काय? आय गिव्ह. ती देते म्हणजे काय? शी गिव्ह. मी देतो म्हणजे काय? आय गिव्ह. ओके, जी आय व्ही. ती देते म्हणजे काय? ती म्हणजे शी. देणे म्हणजे गिव्ह. ओके, त्यानंतर तो देतो म्हणजे काय? ही. आणि गिव्ह. आता या ठिकाणी एस ई एस बघा, आणि म्हणजे ज्यावेळी ही शी नेम इड असेल त्यावेळी एस किंवा एस चा वापर केला जातो. ओके, मग आता एस चा वापर कुठे करायचा, एस चा वापर कुठे करायचा, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ते पुन्हा पुन्हा मी का सांगते, कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे. तू तू म्हणजे काय? यू. यू गिव. आम्ही देतो. आम्ही म्हणजे काय? वी गिव. अशी तुम्ही प्रॅक्टिस करा. एका व्हर्बची ना प्रत्येक व्हर्ब काढा, स्पीक काढा. स्पीक म्हणजे बोलणे, मी बोलतो, तो बोलतो, ती बोलते, ते बोलतात. ओके, त्यानंतर थ्रो काढा. मी फेकतो, फेकणे म्हणजे थ्रो. मी फेकतो, ती फेकते, तो फेकतो, ते फेकतात. म्हणजे अशी तुम्ही एका एका ग्रुपची, एका एका व्हर्बची अशी प्रॅक्टिस करा सगळे सब्जेक्ट घेऊन, जेणेकरून तुम्हाला काय होणार, प्रॅक्टिस होणार. ते देतात. ते म्हणजे काय? दे. सॉरी, इकडे जागा पुरत नाही, समजून घ्या जरा. ते देतात, दे गिव. ओके, समजलं? म्हणजे अशी काय करा, तुम्ही प्रॅक्टिस करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय होणार, प्रॅक्टिस मिळणार सगळ्या व्हर्बची. व्हर्ब फॉर्म्स आहेत ते, म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे असतील, तुम्हाला माहीत असतील तेवढे. जसं जसं आपण शिकत जाऊ ना, तसं तसे तुम्हाला नवीन व्हर्ब्स कळणार आहेत. तर अजून काही मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी वाक्य देते की तुम्ही घरी म्हणजे सॉल्व्ह करा, एक ऍज अ होमवर्क म्हणून, म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस मिळणार. आणि जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमच्या शंका पाठवा, म्हणजे जेणेकरून मी त्यावर अजून एक व्हिडिओ घेऊ शकते. या ठिकाणी बघा, ब्लॅकबोर्डवर तुम्हाला काही सेंटेन्सेस दिसतात, तर ती तुम्ही काय करा, मराठी लिहून घ्या आणि त्यानंतर ती इंग्रजीमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला काही डिफिकल्टी डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये पाठवा. मला असं वाटतं की तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्स समजला, तरी पण समजलं नसेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या डाऊट आहे, डिफिकल्टीज आहेत, त्या कमेंट बॉक्समध्ये पाठवा, जेणेकरून मी त्यावर अजून एक व्हिडिओ घेऊ शकते. थँक्यू.